झाली असती, पण काय करू, नोकर माणूस, काम नाही करीन तर पगार कोण देईल, काम करावंच लागते। आपण बाबू आता मी कोणत्या कालेच्या बिलेच्यामध्ये जाते की म्हणून तुम्ही माझ्या कालेच बंद होईल म्हणता? बाई मी तुला म्हटलेलं नाहीये, मी सिनेमाचं गाणं गुणगुणतोय। डोकं दुखायला लागतं माणसाचं। माझ्या बाप, मी तुला बोलावलं नाही आणि यानंतर बोलावणार सुद्धा नाही। अरे अजून काय राहिले शांताबाई? करतो तुला शिक्षण म्हणजे काय होतं? अरे ग्रॅज्युएट आहे मी। तुमच्या घरी मी रोज येत जाणार,
पाळायला, खेळवायला, लाडवायला, त्याची अंगोड घालायला आणि गालाची गोड गोड पप्पी घ्यायला. आमच्या घरी रोज यायचं बाळाला खेळवायला, त्याची अंगोड घालायला आणि खास करून त्या बाळाची पप्पी घ्यायला. पण मॅडम ते बाळ आमच्या दादा बहिणीचं नाही आहे, त्यांना एवढ्यात बाळपण नको आहे. अगदी बरोबर, त्यांच्याशिवाय या घरात दुसरं कुणीही विवाहित नाही, तरीही घरात बाळ आलं आणि बाळाचं नामकरण सुद्धा झालं आणि बाळाचं नाव काय ठेवलं आहे तू? पप्पू आकाश मोहिते. मुलीशी लग्न करेन, तिच्या मुलाचं बाप होणार मी. अरे पण तू बाप 100% खरं आहे, मी बाप झालोय पण लग्न केलं नाही. काय झालं खरं सांगू का, या जगात आई किंवा बाप होण्यासाठी लग्न करण्याची अजिबात गरज नाही. लग्नाशिवाय सांगितलं ना, या जगात बाप होण्यासाठी लग्न करण्याची अजिबात गरज नाही. काळजी करू नको, मी लग्न केलं नाही पण ती माझी मैत्रीण आहे ना, नागपूरची, तू ओळखतेस ना तिला? हा, तिच्याकडे तीन बाळ झाले, तिला मला फोन केलाय की आकाश तू माझा जीवाभावाचा मित्र आहेस आणि या तीन बाळाचं संगोपन करणं माझ्याच्यावर जमत नाहीये. मैत्रिणीची व्यथा बघून तिथला एक बाळ मी घरी घेऊन आलो, आता बाळ घरी आणलं म्हणून त्याचं नामकरण केलं बस. ती तुझी मैत्रीण ज्योतीस ना? ओळखतेस ना तिला तू? तुझी बेस्ट फ्रेंड. अरे पण तिचं तर लग्न झालंच नाही. रेडी आहेस का? तू ऐकायला येत नाही का? मग का कुठली गोष्ट अर्धवट ऐकायची आणि आकाशपाताळ एक करून घ्यायचं? आपल्याला आधी सांगितलं ना की आजच्या युगात आई किंवा बाप होण्यासाठी लग्न करण्याची अजिबात गरज नाही. म्हटलं का ज्योती अविवाहित आई झाली म्हणून? पूर्ण ऐकत तर जा. मी म्हटलं का ज्योती आई झाली म्हणून? ज्योतीकडे कुत्री आहे, त्या कुत्रीला तीन पिल्लू झाले, त्यातला एक पिल्लू मी घरी घेऊन आलो, पिल्लू घरी आणलं म्हणून त्याचं नामकरण केलं बस. मग ऐकल्याच्या मानसिकतेमध्ये असतेच का? मग आता ते बाळ घरी आणलं मग त्याचं नामकरण केलं आणि काय सांगितलं माहितीये का? बाळा मी सुद्धा लवकरच लग्न करणार आहे आणि तुझ्यासाठी सुंदर गोड अशी मम्मी घेऊन येणार आहे. मग त्याची पप्पी घेणार येणार ना? ते सगळं करावं लागतं तुझा स्वभाव बदलण्यासाठी. जेव्हा केव्हा मला भेटायला येतेस ना तीच रागावलेली, चिडलेली. मग काहीतरी सांगावं लागतं, तू हसावीस म्हणून. तू हसल्यानंतर इतकी सुंदर दिसतेस. तू पहिल्यांदा कॉलेजच्या गेटवर अशीच हसत हसत माझ्या जवळ आली आणि मला म्हणाले, आकाश तुझ्याशी मला खूप गप्पा मारायची आहे, चल ना आपण बागेत जाऊ. तुझ्या आग्रहावरून मी बागेत आले आणि बागेत जाताच तू हळूवार माझ्या मेठीत आली. तुझा तो पहिला स्पर्श आठवतोय तुला?
चार दिवसानंतर आपण भेटतो सर, आपल्याला इथं बोलता येणार नाही, आपण बाजूत जाऊन निवांत गप्पा मारू. अरे बोलता येणार नाही म्हणजे आमची एक बहिणीने ना ती एक नाश्ता पेढीओ घरामध्ये आणून ठेवलेली, ती जर आपल्या दोघा टपकली ना तर आपलं बोलणं बंद आणि तिचं बोलणं सुरू. मग चल यायचं. तुला सोबत घेऊन जायलाच पाहिजे होतं. निदान मला सगळं सामान एकाच वेळी आणतो.
वेळेवर घरी येतच नाही. मला वाटतं ऑफिसमध्ये काम जरा जास्त वाढलं असेल. पण आज तर मी सांगितलं होतं लवकर घरी परत या, आपण मार्केटला जाऊ, मला शॉपिंग करायचं आहे, मला नवीन साडी घ्यायची होती. बरं त्या पिशव्या इकडे नेऊन ठेवायचं इकडे माझ्याकडे. हां मी काय म्हणते शांताबाई, आपण दर महिन्याला इथला किराणा सामान आणतो ते दुकान तुम्हाला माहिती आहे ना? हो माहित आहे ना, सुपरमार्केटचं दुकान. हा बरोबर. आपण आजी तो मस्त बोलते म्हणून गावातले लोक त्याला बरबडे म्हणते, म्हणून मी त्याला बरबडेच म्हणते. मस्त बोलतो, तुमच्या पेक्षाही जास्त बोलतो. जास्त बोलत असतो लोक बरबडे म्हणते. बरं त्यांच्याकडे जा आणि त्यांना म्हणावं आमच्या राहिलेल्या पिशव्या कोणत्या आहेत त्या द्या. आणि हो शांताबाई, जसं तुमचं नाव आहे ना शांताबाई, अगदी तसंच शांततेने जायचं आणि शांततेनेच घरी परत यायचं पिशव्या घेऊन. कळलं का मी काय बोलले ते? आता रस्त्याने जाताना कोणी बोलतील तरी नाही बोलीन का? नाही बोलीन, नाही बोलीन. कोणी बोलतील ना तर मी म्हणीन माझ्यासोबत अजिबात बोला नको. माझ्या बाई साहेबांना सांगितलं चुपचाप दुकानात जावं, काय नाही जायला धरून घरा नाही यावं. आता जाणार की नुसत्या बोलत बसणार इथे. हो जाते ना, काबर पडायला म्हणते आमचे खायले ते म्हणून चाललं मी. आधी ऐकून घ्या, त्यांच्याकडे आपल्या सहा पिशव्या राहिल्या. हो सहा पिशव्या त्यांना म्हणावं, सहा पिशव्या द्या. हो ठीक आहे. हो जा. आणि राहिलं एवढी कमी बोलते तरी लोक जास्त बोलते म्हणतात. मला काही समजत नाही या लोकांचा. हा तो माझा, मी बोलतो मला तर असणार हो तर यायला काय ना हो आलं पाहिजे. आता कोणी बोलतील ना तर बोलूनच नाही मी. तर बरबड्याला म्हणते आमचे गेला तर केव्हा हे चांगलाच होईल असं वाटत. नाही विशाल तुझ्या पोट्यातलं बोलणं मला कळलं नाही, तुला काय बोलायचं स्पष्ट बोलू. हा आता स्पष्ट बोलायचं तर कसं आहे दादा, आपण ज्या शहरात राहतो ना ते शहर म्हणजे एखाद्या तलावाप्रमाणे आहे. अरे यात माझ्यासारखे किंवा तुझ्या नवऱ्यासारखे अधिकारी त्या तलावातील छोट्या छोट्या
मासोळ्यांप्रमाणे, पण या शहरातील प्रसिद्ध उद्योगपती जगताप या शहरमुखी तलावातील एक मगरमच्छ, आणि आपल्याला जर या तलावात जीवन जगायचं असेल, या तलावातच जर आपल्याला वास्तव्य करायचं असेल ना राधा, तर मग मगराशी दुश्मनी करून कसं चालेल नाही? आणि जगताप सारख्या गुन्हेगाराच्या इशाऱ्यावर नाचायला तयार झाले. तू सांगतोस मला हे पोलीस इन्स्पेक्टर नाही विशाल, हे बरोबर नाहीये. अरे तू एक पोलीस अधिकारी आहे, तुझं कर्तव्य आहे जगताप सारख्या गुन्हेगाराच्या मुसक्या बांधणं, पण तू तर त्याची तरफदारी करतोस, त्याची साइड घेऊन बोलतोस. माझ्या बोलण्याचा गैरसमज करून घेऊ नको. हा, कारण मी या ठिकाणी आलो होतो ना राधा, तो केवळ तुमच्या आणि या तुमच्या कुटुंबाच्या भल्याबद्दल तुम्हाला सांगायचं. कारण कसं आहे राधा, का माणूस भावनेच्या भरात प्रामाणिकपणाबद्दल खूप काय बोलतो, पण ते बोलण्यापुरतच ठीक असते, पण वास्तविक जीवनात, वास्तविक जीवनात त्या बोलण्याप्रमाणे वागणं फार कठीण असत. खरं असो राधा, एक माझं सांग तुझ्या नवऱ्याला समजावं, जर तुझ्या नवऱ्या जर शेठ जगतापच्या मताप्रमाणे वागला ना, तर तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचा उद्धार होऊ शकतो. हा, पण आता तुझ्या नवऱ्या जर शेठ जगतापच्या मताप्रमाणे वागला नाही, तर जगताप शेठ तुमचं काय करेल मलाच काय, पण आणखी कुणालाही सांगता येणार नाही. इन्स्पेक्टर विशाल, भ्रष्टाचार करता यावा. अरे तुझ्यासारखे असे भ्रष्ट अधिकारी आज पोलीस डिपार्टमेंट मध्ये आहेत, म्हणूनच आत्ता पोलीस डिपार्टमेंट समाजामध्ये बदनाम झालंय. मला गर्व आहे माझ्या पतीबद्दल, मॅनेजर ऑफ क्वालिटी कंट्रोल श्याम मोहिते, एक प्रामाणिक अधिकारी. कधी कुणाकडनं 5 रुपयाची लाच घेतली नाही आणि कधी कुणाला 5 रुपयाची लाच दिलीही नाही. विशाल, तुमच्या या पोलीस डिपार्टमेंट मध्ये माझ्यासारखी एक पोलीस अधिकारी असायला हवी होती. अरे तुझ्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्याला अगदी एका क्षणात सुंदासारखं सरळ करून टाकलं असतं मी. पोलीस डिपार्टमेंट मधील अधिकारी नाही, तर एखाद्या कॉलेज मधील लेक्चरर व्हायला हवी होती. हा, बोलणं मस्त जमत ग तुला, पण राधा मॅडम, बोलण्यासारखं सोपं काम या जगाच्या पाठीवर दुसरं कुठलंच नसतं. बोलणं खूप सोपं असतं, पण त्या बोलण्याप्रमाणे प्रत्यक्ष जीवनात वागणं फार कठीण असतं. आणि तसं राधा, त्या भावनेच्या भरात कामाकृतीपणाच्या माणसानं कितीही आव्हान मारा, तरी आपण आहोत ती सामान्य माणसं. आणि सामान्य माणूस हा देवघरात तेवत असलेल्या एखाद्या समयीप्रमाणे असतो ग, या समयीला वादळाशी स्पर्धा करता येत नाही कधी. पण असो राजा, मी या ठिकाणी आलो होतो ना, तो केवळ तुम्हाला प्रेमाने समजावून सांगायला, तुम्हाला एक संधी द्यायची म्हणून. पण आता ऐकायचं तर ऐका, आणि ऐकायचं नसेल तर भविष्य तुमच्यावर आणि या तुमच्या कुटुंबावर येणाऱ्या संकटांना तोंड देण्यासाठी तयार.